अकोट तालुक्यातील मुणगाव येथे अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने एक गाव एक पोलीस या उपक्रमात अंतर्गत पोलीस आपल्या दारी हा कार्यक्रम राबवण्यात आला. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या संकल्पनेतून नुकतेच संपूर्ण जिल्ह्यात पोलीस आपल्या दारी ही योजना प्रत्येक पोलीस ठाण्यात राबवण्यात येत आहे. अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी ऋतू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण नवनियुक्त ठाणेदार नितीन देशमुख यांनी पोलीस आपल्या दारी या उपक्रमाची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना दिली. राज्यातील कायदा सुव्यवस्था, राज्याची भौगोलिक व्याप्ती, वाढलेली लोकसंख्या आणि तुलनेत अपुरे पोलीस बळ हे सर्व लक्षात घेता प्रायोगिक तत्वावर एक गाव एक पोलीस ही संकल्पना राबवायला सुरुवात झाली. अकोला जिल्ह्यात हा प्रयोग सुरू झाला आहे, त्यामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यात संपर्क राहणार असून ऐनेवेळी उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये काम करणे सोपे जाणार आहे. ग्रामीण भागात पोलीस कर्मचारी यांची कमतरता अधिक आहे. या पार्श्वभूमीवर एक गाव एक पोलीस ही संकल्पना राबवण्यात येत आहे. गावात कुठल्याही छोटा मोठा वाद उद्भवल्यास पोलिसांना तत्काळ कळवावे. अनेक वेळा महिलांवर अन्याय अत्याचार होतो, मात्र पोलिसांपर्यंत माहिती पोहोचतच नाही, त्यामुळे अपराध घडतात. अशा वेळी पोलिसांना माहिती दिल्यास त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यास मदत होईल. गावात कुठलीही अनुसूचित प्रकार घडला असल्यास पोलीस स्टेशनला तत्काळ फोनद्वारे माहिती द्यावी, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच तुषार पाचकोर, पोलीस पाटील बाळकृष्ण भगेवार, तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश दहीभात, देवेंद्र सोनटक्के, पत्रकार स्वप्नील सरकटे, संजय सपकाळ, विशाल गवई, विलास इंगळे, अनिल निमकडे यांची उपस्थिती होती. तर अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन भगत, बीट जमादार मनोज कोल्हाटकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर सांगळे, खुफिया विभागाचे हिम्मत दंदी यांची उपस्थिती होती. लोकशाही राज्य पद्धती आहे आपली आणि त्याचाच एक भाग आहे की ज्या शासनाच्या सेवा आहेत ह्या जनताभिमुख असल्या पाहिजे, ठीक आहे. आणि आपलं जे ग्रामीण पोलीस स्टेशन आहे तब्बल 93 गावं यामध्ये येतात आणि इथल्या ग्रामीण जनतेचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवता आले पाहिजेत किंवा एक ॲटलिस्ट नाही सोडवता आले त्याचा एक परिपाक करून तुमची आमची ओळख झाली पाहिजे. पोलीस प्रशासन काय काम करतं ह्याबाबत तुम्हाला एक माहिती झाली पाहिजे, नाहीतर एक मन आहे की पोलीस आणि कोर्ट आणि दवाखाना तीन गोष्टीची पायरी कधी ओलांडणार नाही, परंतु काळ बदललेला आहे, ह्या आता गरजा झालेल्या आहेत. काही आपल्या समस्या असतील त्या सॉल्व करण्यासाठी आम्ही आहोत किंवा काही तुम्हाला सेवा देण्यासाठी आहे. पण सर पोलीस काय सेवा देते, एक आहे तुमचे पासपोर्ट वगैरे काही असतात आमच्याकडे असतं, तुमची एक सेवा झाली तुमच्यासाठी दिलेली. त्यानंतर कायदा व व्यवस्था ठेवणे ही एक प्रकारची सेवाच आहे. त्यानंतर ज्या काही समस्या असतील ज्या आमच्यापर्यंत सॉल्व होतील, विशेषतः आत्ताच म्हणजे काही घटना घडत असतात, कुठं एखादी आकस्मिक मृत्यू होते, कुठं अपघात होते, तर तिथं पहिले पोलिसलाच आपण इन्फॉर्म केलं जातं, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा भाग आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक. MCN न्यूज करिता विशाल गवई, मुणगाव.